सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। नमस्कार, आज आपल्या स्टुडिओत अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या कथाकथनांनी सगळ्या साहित्य रसिकांना भुरळ पाडली असे जयवंत नाना आवटे सर आलेले आहेत। आज आपण त्यांच्या साहित्याच्या प्रवासासंदर्भात गप्पा मारणार आहोत। नाना नमस्कार। नमस्ते सर, मलाही खूप समाधान वाटतं येतं येऊन वज्रधारेच्या ऑफिसमध्ये। आज आम्हाला तुमच्या साहित्याच्या क्षेत्रातला प्रवास तो नेमका कसा सुरू झाला आणि कधी सुरू झाला या संदर्भात गप्पा मारायच्या आहेत। आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी आपल्या सर्वांचं, तुमचं संपादक म्हणून तुमचंही आणि सर्वच वज्रधारेच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो, कारण वाचन संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे वज्रधारेचा प्रत्येक संपादकीय असेल किंवा आत्ताच्या ज्या मीडियाच्या ज्या बातम्या असतील त्या निश्चितपणानं समाजाला एक अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहेत आणि अशा ठिकाणी मला येत असताना मनापासून आनंद होतो आहे। आता तुम्ही मला विचारलं की माझा साहित्यिक प्रवास कसा झाला, तर कॉलेजला आल्यानंतर मी काहीतरी चांगलं वाचलं आणि मी यामध्ये आलो असं जर घडलं नाही, तर माझ्या वडिलांनाच साहित्याची आवड होती आणि मला आजी आजोबा त्यावेळेला नव्हते, म्हणजे आई वडील नसलेला मुलगा म्हणजे आमचे वडील, आणि अशा वेळेला ते आय टी आयला सांगलीला गेले आणि सांगलीला गेल्यानंतर त्यांना त्यांचे मित्र भेटले आणि त्या मित्रांना आमच्या वडिलांच्याकडून जे आय टी आयचे जे मटेरियल लागतं, जे लिखाऊट जे करायचं असतं ते वडिलांच्याकडून ते करून घ्यायचे आणि त्याच्याबद्दलात वडिलांना नाटकं दाखवायचे, चित्रपट दाखवायचे, पुस्तकं द्यायचे, याच्यातून ते अधिकाधिक समृद्ध होत गेले। आणि 60-65 काळामध्ये, 1960-65 काळामध्ये सुद्धा त्यांनी त्या त्या काळातली सगळी नाटकं बघितली होती, चित्रपट बघितले होते, पुस्तकं वाचली होती आणि त्यांनाही वाटत होतं की आपण काहीतरी साहित्यात करावं, पण त्या प्रपंचाच्या रहाटगाडग्यात त्यांना घडलं नाही आणि त्यांनी ती आवड मला दिली आणि ती पहिल्यापासून मग चांदोबाच्या पुस्तकापासून मी लहान असल्यापासून मग जे जे नामवंत साहित्य आहे ते माझ्या आजूबाजूला होतं आणि माझ्या वडिलांना कधीच असं पुस्तकाला पुस्तक म्हटलेलं आवडत नाही, आजही त्यांचं व्यासपीठ आहे तर त्या ग्रंथाचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं ते कुठं आहे ग्रंथ म्हणतात, नाही मृत्युंजय कुठं आहे म्हणायचं, ययाती कुठं आहे म्हणायचं, असं म्हणायचं नाही की मी इथं पुस्तक ठेवलं होतं ते कुठं आहे, नावानिशी त्याचे हॅक मारा। तुम्हाला साहित्याचा वारसा वडिलांच्याकडून मिळाला? हा पूर्णपणे, का तर माझ्या आयुष्यात मी दुसरं काय व्हावं अशी त्यांनी मला संधीच दिली नाही। आज तुमचं महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या नाव आहे। आज तुम्ही तुमच्या साहित्याच्या क्षेत्रात तुमचं एक स्वतःचं स्थान निर्माण केलं, आज नेमकी वडिलांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत? आजही मी येत असताना त्यांना नमस्कार केला आणि मी सांगितलं की मी असं असं निघालोय, तर त्यांची भूमिका अशी असते की आत्तापर्यंत थोडा आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून सांगतो किंवा काळाची गरज, आत्ता या मुलाखतीची गरज म्हणून सांगतो की 1700 मी कार्यक्रम केले 17 वर्षात, पण एकदाही मला घरी आल्यानंतर वडिलांना झोपेतून उठवावं लागलं नाही की मी आलोय म्हणून, जरी मी झोपायची खोली वेगळी आणि ते झोपायची खोली वेगळी असली तरी, कारण मी आलो की ते जागेच असतात आणि आल्यानंतर ते विचारतात की आज तू काय बोललास, कथेच्या अगोदर काय बोललास, तिथं काय काय घडलं, सगळं ऐकल्याशिवाय ते झोपत नाहीत। तुम्ही तुमच्या कथा सादर करताना लोकांना हसवता आणि हसता हसता रडवता पण, आणि तुमची जी कथेची शैली आहे ते आजवरचा जर कथाकथन याचा प्रवास पाहिला तर संवादात्मक आहे, पण नेमकं तुमची शैली जी आहे ती निवेदनाची आहे, ही शैली तुम्हाला कशी गवसली?
अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही की माझी शैली निवेदनाची कशी काय आहे. कारण ज्या वेळेला मी 17 वर्षापूर्वी कथाकथन सुरू केलं त्यावेळेला मला अनेकांनी हाच प्रश्न विचारला की तू ज्या पद्धतीनं कथा सांगतोय तुझ्या कथेची जी सुरुवात होते ते निवेदनातून होते, निसर्ग वर्णनातून होते, आणि हे लिखित स्वरूपाच्या कथा असल्यासारखा हा ट्रेड आहे, आणि कथा कथनाची कथा ही संवादानं सुरू झाली पाहिजे. पण मुळात मलाच असं ठामपणे वाटत होतं की कथाकथन ही एका आचारसंहितेत बसवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. तर कथाकथन हा शब्द मोठा म्हणून माणसाला वाटतं की कथाकथन म्हणजे काहीतरी वेगळं आहे. तर आपली आजी ज्या गोष्टी सांगत होते, आपले आजोबा जे गोष्टी सांगत होते, त्यालाच कथाकथन म्हटलं जातं. म्हणजे आपल्या भाषेत, आपल्या स्वभावात आणि आपल्या उच्चारात सांगितलेली गोष्ट म्हणजे कथाकथन. पण दुर्दैवानं कथाकथन म्हणजे अगोदर जे कथाकथन सांगतायत तशाच पद्धतीनं सांगणं म्हणजे कथाकथन असं म्हणून मला वाटतं मागील 40 वर्षापासून अनेक कथाकथनकारांच्या तेवढं गुणवत्त असताना सुद्धा फक्त या आचारसंहितेमुळे त्या बिचाऱ्यांना स्टेजवर येऊन कथा सांगता आलेली नाही. तर आपल्या शैलीत कथा सांगणं म्हणजेच कथाकथन आहे. आणि मी त्यावरती ठाम राहिलो की मी ज्या पद्धतीनं सांगेन तसंच कथाकथन असेल माझ्यापुरतं, आणि लोकांनी, मायबाप प्रेक्षकांनी, सगळ्या स्रोतांनी ते उचलून धरलं, माझ्या पाठीवरती कौतुकाची ठाप टाकली, आणि आज म्हणून एक 17 वर्षाचा प्रवास सुकर झालेला. या 17 वर्षात तुमच्यावर, तुम्हाला आवडलेले साहित्य किंवा जे कथाकथनकार आहेत ते तुमच्यावर छाप कोणाची पडली? नेमकी आवडीचे साहित्यिक किंवा कथाकथनकार कोण आहे? हां, आता सगळ्यात महत्त्वाचं झालं की ज्या वेळेला मी कॉलेज झाल्यानंतर मी लायब्ररीयन झालो, आणि लायब्ररीयन होत असताना मला आवडलेली पुस्तकं मी लायब्ररीत सांगायला लागलो, विनोदी किस्से लायब्ररीत सांगायला लागलो, आणि हे ऐकून लोकं हसायला लागले, लोकं रडायला लागली, आणखीन आणखीन सांग म्हणू लागली. मग मला वाटायला लागलं की हे मी कुठंतरी मोठ्या याच्यावरती सांगावं. फक्त ऐकून अनेकांना हे खरं वाटणार नाही, पण ज्या वेळेला मी कथाकथनकार म्हणून कथा सांगायला लागलो तोपर्यंत मी नामवंत कथाकथनकारांच्या कथाच ऐकल्या नव्हत्या. माझ्या ह्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या त्यानंतर, मी एक कथाकथनकार झाल्यानंतरच मला हे सगळे कथाकथनकार भेटले. आणि मला वाटतं तेच आपल्यासाठी फायद्याचं झालं की त्यांच्या एकूण मातीपाटणी वातावरणात, त्यांच्या प्रभावात या आलो असतो चुकून, तेच घडलं नाही. तुम्ही तुमच्या स्वतःहून घडला. रवींद्र वस्त्र निकेतन खास प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स. आहेरी साडी एकावर एक फ्री, काठपदर साडी एकावर एक फ्री, टी शर्ट एकावर एक फ्री, पॅन्ट एकावर एक फ्री, ब्लँकेट 500 ला 2 नग, 700 ला 2 नग, तसेच 2499 खरेदीवर वॉटर बॉटल फ्री. होलसेल मार्केटपेक्षा स्वस्त दर ऑफर्स जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, सावळज, ढालगाव, कोळे, रायबाग, आरग, कवठे मंकाळ, संख, तेलसंग, रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कुठल्या इतर साहित्यिकाचा प्रभाव तुमच्यावर आलेला नाही? लेखनाच्या सगळ्या, लेखन करणाऱ्या सगळ्या साहित्यिकांचा प्रभाव माझ्यावर पडला, फक्त कथाकथन करताना तो पडला नाही. तुमच्या आवडीचे साहित्यिक? हां, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणला की आवडीचे लेखक, तर काळानुरूप आपली आवड बदलत जाते. कुमारावस्थेत आपल्याला एक लेखक आवडतो, नंतर एक लेखक आवडतात. म्हणजे एका असं साचेबद्ध एकच लेखक आवडतो असं जर म्हटलं तर ते इतर लेखकांच्यावरती अन्यायकारक होईल किंवा आपल्यासुद्धा मर्यादा लक्षात येतील. तर मला असं वाटतं की सगळे साहित्य आपण वाचलं पाहिजे, जेणेकरून त्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात. पण त्यातही जर म्हटलं तर साहित्याची बाजू अशी मांडली जाते की जीवन कसं आहे हे सांगणारं एक साहित्य आहे, आणि जीवन कसं असावं हे सांगणारं एक साहित्य आहे. मला वाटतं अण्णाभाऊंचं साहित्य हे जीवन कसं आहे हे सांगणार आहे, आणि वि स खांडेकरांचं साहित्य हे जीवन कसं असावं हे सांगणारं साहित्य आहे. म्हणजे जर आपल्या जेवणामध्ये गोड असतं तसं तिखटही असलं पाहिजे, खारटही असलं पाहिजे, आंबटही असलं पाहिजे, त्याशिवाय ते पूर्ण जेवण होत नाही. अगदी त्या पद्धतीनं वि स खांडेकरांच्यापासून अण्णाभाऊ साठेंच्यापर्यंतचे सगळे लेखक हे आपल्याला व्यक्ती म्हणून अधिक समृद्ध करत असतात. तुम्ही पहिली कथा कधी सादर केली, त्यावेळेस अनुभव कसा होता? ज्या वेळेला माझे मित्र, काही मित्र MBBS झाले, काही इंजिनियर झाले, आणि आमचा सगळा गोतावळा,
आणि त्यांनी माझे साथ सोडले नाही. गावाकडे आले की ते मला भेटायचे आणि मी साहित्यात. मग मी हा विचार केला, अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतोय, म्हणजे हे मुलाखतीसाठी बोलायचं म्हणून नव्हे, तर म्हणजे माझ्या मनातली भावना अशी झाली की जर 10वीपर्यंत 12वीपर्यंत हे जर विद्यार्थी असतील आणि 5 वर्षानंतर हे डॉक्टर होत असतील, 5 वर्षानंतर हे इंजिनियर होत असतील, तर मग आपण 5-10 वर्ष साहित्यात घालवून मग काय आपण हे केलं? जर आपल्याकडे जर साहित्य असेल, आपल्याकडे जर साहित्याची आवड निर्माण झाली असेल, आपल्याकडे अनेक पुस्तकांच्या अनेक लोकांच्या भेटीचं काहीतरी संचित असेल, तर ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. ह्या भावनेनं मी एक छोटीशी कथा तयार केली. पण आजची एक साहित्यिक अडचण अशी आहे की नवीन साहित्यिकाला तशी संधी मिळत नाही. मग कुंडलमध्ये संवाद मंच म्हणून एक संस्था आहे, ते नवीन कलाकारांना संधी देते आणि त्या आयोजनातच मी होतो. मग 22 डिसेंबरला 2004 ज्या वेळेला आम्ही सगळे एकत्र बसलो आणि मी म्हटलं मी एक छोटीशी कथा सांगणार आहे, मग ते म्हणलं ठीक आहे. आणि मी कथा सांगितली 31 डिसेंबरला आणि विट्याचेच आपले मोहन जाधव साहेब PI त्यावेळेला कुंडलला होते. आणि मग मी ती जिन्यावरून खाली येत असताना त्यांनी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं की कथा आवडली म्हणून तुझी. आणि माझ्या ज्या कॉलेजला कदम मॅडम म्हणून शिक्षिका होत्या, मी ती 100 रुपये आणि पेढे घेऊन त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या पायावर ठेवलं आणि सांगितलं की आज मी पहिली कथा सांगितली आणि मला हे बक्षीस मिळालं आणि हे पेढे. तर त्यांनी सांगितलं की हे बक्षीस ठेव तुला, पेढे सगळ्यांना वाटलं. म्हणले मी तुझी कथा ऐकलेली नाही, तू काय सांगितलंस, पण ही जर तू दुसऱ्याची कथा सांगितली असलीस तर तसं करू नको, तू स्वतःची कथा ले आणि ती अधिक चांगली चालेल. मग मी असंच एक वाचलेली ती गोष्ट पहिली सांगितली होती. मी मॅडमना म्हणलं नाही की मी दुसऱ्याची कथा सांगितली. मी मागं आलो आणि मग मी स्वतःची कथा तयार केली. मी त्यांना जाऊन सांगितलं कथा आणि त्यांना ती आवडली आणि तिथून पुढे हा प्रवास इतका गतीत होत गेला की पहिल्या वर्षी 50 कार्यक्रम मी केले. आणि लोकांना वेगळं आवडतं, लोकांना हटके काहीतरी करा वाटतं की प्रस्थापित ज्या गोष्टी आलेल्या आहेत तेच प्रमाण मानून अनेक जण आपलं आयुष्य अंधारात ढकलतात. म्हणजे आज नामवंत पत्रकारिता आहे, नामवंत पेपर आहेत, म्हणून वज्रधारी काढायचा का नाही असा जर एखाद्या संपादकाने विचार केला तर आज एक यशस्वी संपादक घडू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनंही त्यात आहे. आपण फक्त टाळ्या वाजवण्यासाठी आहे अशी भूमिका ही साहित्यिकांच्यात असल्यामुळे थोडं हे होते, नाही तर प्रत्येकात स्वतःचा वेगळा आवाज आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगळा अनुभव आहे. तो कथेच्या माध्यमातून मांडला तर लोकांना खूप भावतं. मला दुर्दैव वाटतं हे सांगताना की माझ्या 17 वर्षाच्या कार्यकिर्दीनंतर सुद्धा असे कथाकथनासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे. तर अनेकांनी आपल्या भाषेत आपल्या शैलीत कथा सांगितल्या तर अधिक श्रोत्यांना अधिक अनुभव ऐकायला. ही चळवळ बऱ्यापैकी तुम्ही कुंडल आणि परिसरात चांगली ताकदीनं निर्माण केली, अनेक नवनवीन पोरं तुम्ही तयार करताय जे सांगली जिल्ह्यात फार अभावानं दिसते, याबद्दल काय सांगाल? त्याचं कारण म्हणजे कुंडलगाव हे क्रांतीचं केंद्रबिंदू आहे, तिथं विचाराची बैठक आहे. नाना पाटलांना सातारपासून जुना सातारा जिल्हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तर त्यांचा दबदबा होता. महाराष्ट्रभर नाना पाटलांना होतच किंमत, पण पश्चिम महाराष्ट्रात तर त्यांची प्रचंड दबदबा होता. मग त्यांनी कुंडलच हे चळवळीचं प्रतिसरकारचं केंद्रस्थान का मानलं? तर तिथली माती अशी आहे की तिथं सुपीक जमीन आहे, तिथं विचाराच्या आधारावर माणसं घडली जातात. कधीमानी पण कुंडलमध्ये बरंच साहित्य लिहिलेलं आहे आणि मला सांगायला खूप आज समाधान वाटतं की मंत्रलेले दिवस असेल, कोवळे दिवस असेल, व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यात कुंडलबद्दलची खूप माहिती आहे. दादा कोंडके कुंडलला येऊन गेलेले आहेत का, तर तिथं नाटक मंडळी होती. आजही विचाराच्या आधारावर कुंडलगाव चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि आमचं एक विजयकुमार लाड सार्वजनिक वाचनालय आहे, समाजमंच ही संस्था आहे, ह्यात अनेक मुलं येतात आणि मग ह्या सगळ्या चर्चा होतात आणि ह्या चर्चेचं फलित म्हणून मग मुलांनाही वाटतं की आपण काहीतरी करावं. आणि निश्चितपणानं मला खूप समाधान वाटतं की कुंडलच्या परिसरात प्राध्यापक ऋषिकेश खारगे सर असतील, युवा व्याख्याते अभिजित कोळी असतील, कीर्तनकार धैर्यशील लाड असतील, हे ॲडव्होकेट दीपक लाड आपले असतील.
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। हे सगळी लोक अशी घडायला गेलेले आहेत। माझा प्रश्न असं होता, जे तुम्हाला यश आलं म्हणजे तुम्ही कुंडल परिसरात जी या युवकांना घडवत आहे, नवनवीन साहित्यिक, प्रवचनकार, कीर्तनकार, लेखक घडवत आहे, ह्या जिल्ह्यात इतर ठिकाणी अभावाने दिसते, याचं कारण काय? त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की प्रत्येक साहित्यिकाला जर एकत्र यायचं म्हटलं तर थोडं असं वाटायला लागलं की कुणी तो पुढाकार घ्यायचा आणि कुणी ते ज्येष्ठत्व स्वीकारायचं आणि ह्यालाच ह्या चळवळीला चांगलं स्वरूप कुठल्या पद्धतीनं द्यायचं। आणि कदाचित इथं एक मोठा माहोल निर्माण होण्यासाठी लागणारी वैचारिक बैठकीचा अभाव असेल। आज कुंडलमध्ये जर म्हटलं तर जयवंत आवटे ही व्यक्ती तिथं प्रमाण नसून तिथली भौगोलिक परिस्थिती, विचाराचं एक संतुलन। खरं म्हणजे माणदेशामध्ये इथं शंकरराव खरात घडलेत, इथं व्यंकटेश माडगुळकर, गदिमा घडलेत, नासा इनामदार घडलेत, आज सुधीर इनामदार सारखा एक चांगला गझलकार पुढं यायला लागलेत। म्हणजे हे सगळं अजूनसुद्धा घडण्याची खूप मोठी आशा आहे आपल्याला की इथंसुद्धा त्या पद्धतीनं सगळं चांगलं घडेल आणि घडावं ही आपल्या अपेक्षा आहे। तुम्हाला कथा लिहिताना, म्हणजे कथा सादर करताना जे विनोद पेरता किंवा माणसांना जे हसवता, जे पात्र मिळतात, जे प्रसंग मिळतात, अनेक हृदयस्पर्शी प्रसंग सांगता, त्यावेळेस लोकांच्या डोळ्यात पाणी आणता, हे सगळं मटेरियल तुम्हाला नेमकं गवसतं कुठं? मुळात ज्या वेळेला आपण सामान्य माणसं म्हणतो, हे अडाणी माणसं म्हणतो, आपण लौकिक करताना प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्याचा एक संचित असतो। फक्त काय होतं की एकेकाळी गंज घालणारे लोक असायचे, पेंडे सरसणारे, आणि त्यांच्या दारात जाऊन लोक बसायचे की बाबा आमची गंज घाला या, आमची गंज घाला या। आणि मग ते आल्यानंतर वरती कुठलाही कागद नसताना, कुठलाही पत्रा नसताना, सोन्यासारखं, अगदी विटा हे गाव सोन्याची नगरी म्हणलं जातं, सोन्यासारख्या पिवळ्या जर्द अशा पेंड्या राहायच्या, एकही पाण्याचा थेंब यायचा नाही। पण अलीकडं म्हणजे स्लॅबसुद्धा गळतात। मग पण त्या व्यक्तींना आपण हा गंज घालतोय, हा जनावरांना व्यसन घालतोय, हा शेतीतज्ञ, यांना अशिक्षित अडाणी म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेलं जीवन संचित, किंवा त्यांच्याकडे असलेली जी प्रासंगिक विनोदबुद्धी आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव, मी कथाकथनकार असूनसुद्धा, कथाकार असतानासुद्धा मी अगदी प्रांजळपणानं सांगतो की एखाद्या वक्त्याला मानधन देऊन बोलवणं, एखाद्या वक्त्याकडून गोष्ट ऐकणं, हा आजच्या व्यवस्थेचा, आजच्या समाजकारणाचा, आजच्या राजकारणाचा आणि आजच्या जीवनपद्धतीचा सगळ्यात मोठा पराभव आहे। कारण एकेकाळी अंगणात बसून आपण आजीच्या गोष्टी ऐकत होतो, चौकात बसून लोकांच्या गप्पा ऐकत होतो, म्हणजे आम्ही सुशिक्षित असं झालो का की सामान्याचं ऐकायचं नाही, आपल्याला फक्त जॅकेट घातलेला वक्ता आला तरच आपण त्याचं ऐकायचं आहे। तुम्ही फार महत्त्वाचं बोलता, म्हणजे एकेकाळी ही व्यवस्था कथा सांगणारी आजी घरातच होती, आज ती नष्ट झाली, म्हणून बाहेरच्या कथाकथन करायची गरज लागते। आजी बरोबरच चौकात पारावर बसलेली माणसं सुद्धा आज त्यांच्याजवळ तासभर वेळ द्या, जयवंतवटीची सुद्धा गरज नाही, शंकर पाटलांची सुद्धा गरज नाही, जर एक 10-15 मिनिटं राहू दे, 2 तास द्यायचं। पण ज्यांनी 90 वर्ष, 80 वर्ष आयुष्यातले घालवले त्या गाव पांढरीत, त्यांचे किस्से जरी ऐकले तरी आपण माणूस म्हणून अधिक समृद्ध होऊ। पण त्यांना अडाणी म्हणायचं, त्यांना रिकाम टेकडे म्हणायचं, साहित्य या सगळ्या माणसांच्या तुम्ही शोधता 100%, आणि त्यातच आहे। फक्त त्याला शब्दाच्या कोंदनात बसवण्यासाठी, कथेच्या कोंदनात बसवण्यासाठी आपल्याला साहित्य वाचलं पाहिजे। म्हणजे आपल्याकडे ती डोळसपणा येतो
आणि ह्या सगळ्या साहित्याला एखाद्या चौकटीत बसवून ते लोकांच्या समोर दिलं की मग त्याला कथा म्हटलं जातं, कादंबरी म्हटलं जातं. आज तुमचं पुस्तक येते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हो, तुमच्या कथा संग्रहात आत्तापर्यंत तुम्ही ज्या कथा लिहिल्या त्यातली तुमची सर्वात आवडती कथा कोणती आहे? मुळात आज माझं आता बरेच वर्षापासून 16-17 वर्ष झालं कथाकथन करतो आहे. अनेकांनी मला विचारलं कथासंग्रह कधी येणार, कथासंग्रह कधी येणार. फक्त तो दिवस यायला बरेच दिवस मी थोडं चिंतन केलं, का तर बोलणं वाऱ्यावर उडून जातं पण लेखन हे अक्षर असतं, ते वर्षानुवर्ष राहतं, चिरंजीव आहे. मग ते लिहित असताना आपल्याला डोळसपणानं लिहिलं पाहिजे, यासाठी मी बरेच दिवस थांबलो. पण आता मला सांगायला आनंद वाटतो की बारागावचा संचित या नावाचा आपला कथासंग्रह, 12 कथांचा संग्रह हा आत्ताच्या घडीला वर्तमानातील सर्वोत्तम प्रकाशन संस्था ही शब्दशिवार आहे इंद्रजित घुले यांची, त्यांच्या प्रकाशन संस्थेकडून आपला हा कथासंग्रह येतो आहे. आणि सगळ्यात आवडती कथा जर म्हटलं तर मला असं नेहमी वाटतं की स्टेजवर गेल्यानंतर काहीतरी प्रबोधनात्मक सांगावं, काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हावा असं काहीतरी सांगावं. पण माणसाची गरज वेगळी असते, विचारपीठाच्या जागा वेगळ्या असतात. वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर आपण प्रबोधनाचं अधिक सांगणं ते त्या वातावरणाला हे नसतं. म्हणजे एकूणच जर मला म्हटलं की तुला सगळ्यात आवडते कोणती कथा, तर मी एका क्षणाचाही विलंब न लावता सावली कथा सांगेन की जी आपल्या गावची. का तर त्यात एक अडाणी बाप आहे आणि नव्या जगातल्या म्हणजे घडामोडीशी अंगावरल्या जॅकेट, अंगावरल्या बुटावरती तर समाजात किंमत आहे असा वाटणारा मुलगा आहे. आणि ह्या दोघांचं द्वंद्व दाखवत असताना मला खूप समाधान वाटलं की बाप म्हणतो की तुझ्यासाठी घर बांधलं, तुझ्यासाठी शौचालय बांधलं म्हणून तो असं बोलतोयस, तर मुलगा त्याला म्हणतो म्हाताऱ्याला की हा तुमचा विचार झाला, आजची माणसं अंगावरल्या कपड्याला, डोळ्यावरल्या गॉगलला वाहतात, तुम्ही हे पैसे इकडे घर बांधण्यासाठी घालवण्यापेक्षा ते जर मला 50,000 दिले असते तर मी ते 10% दिले असते आणि रोज धाब्यावर जेवलो असतो. तर म्हातारा म्हणतो की जे माणसं जेवतात धाब्यावर आणि विष्टतात रस्त्यावर अशा माणसाला आपण माणूस म्हणायचं का? तोच मुलगा ज्यावेळेला म्हाताऱ्याला म्हणतो की देवाला निघाला आहे तर हे कांड्यावर तसं मी तसं आणू नका, जरा करणीचं सामान घेऊन या, अचानक धनला बहू दे आपल्याला आणि आता मला पैसे मिळणार आहेत, मला एक मांत्रिक धन काढून देणार आहे आणि त्यानं मी देवळाचा गाभारा संगमरवरी बनणार आहे आणि लोकांना महाप्रसाद वाटणार आहे आणि भक्तांच्या सकट देवांचं डोळंसुद्धा पांढरं होणार आहेत. त्यावेळेला म्हातारा म्हणतो की माझा देव करणीला साथ देत नाही की पापाला हात देत नाही आणि अन्नदान करून त्याचे डोळे दिपवता येत नाहीत, पण एखाद्या उपाशी गरिबाला भाकरीचा तुकडासुद्धा त्याला महाप्रसादापेक्षा मोठा वाटतो. तुला जर प्रामाणिकपणानं पैसा येणारच असेल तर तो अशा निराधारांच्यासाठी, भुके कंगालांसाठी खर्च कर आणि बाळ, त्या परमेश्वराचे डोळे पांढरे होण्यापेक्षा ते तुझ्याकडे बघत असताना मिटले जाणार नाही, त्याची काळजी घे. वा, तुम्ही नेमकं शिक्षित जे शिकलेत आणि जे अडाणीत ह्या दोन समूहातला फरक खूप चांगला म्हणला आहे. असेच काय तुमचे कथेतले जे प्रसंग आहेत, काही प्रसंग आपल्या रसिक प्रेक्षकांना ऐकवू शकते? हो, त्याच कथेचा शेवट म्हटलं तर त्याला एक जण त्या मुलाला गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलं असतं, त्याच्याकडून पैसे घेतात आणि तो डेरा देऊन निघून जातो आणि त्यात असते माती, ते पाडल्या म्हातारा देवाला गेलेला असतो. म्हातारा ज्यावेळेला मागे येतो त्यावेळेला तो डेऱ्यावर पालता पडलेला असतो आणि म्हातारा बघतो तर त्याचं शेतातलं झाड तोडलेलं असतं त्याने त्या माणसाला पैसे द्यायचं म्हणून मांत्रिकाला. म्हातारा येतो म्हणतो अरे पोरा आपलं झाड कुठं आहे, आपलं झाड कुठं आहे? त्यावेळेला मुलगा वर बघतो, ते जो रडून डोळ्या लाल झालेले असतात, ते म्हणतो आप्पा मी फसलो, अहो त्या मांत्रिकानं मला गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलं, माझ्याकडून झाड तोडून घेतलं, शेतावर कर्ज काढायला लावलं पण डेऱ्यात बघितलं तर माती निघाली, माझ्या आयुष्याची माती झाली, आता मला जगायचं नाही असं म्हणून निघाला. म्हातारा म्हणला अरे थांब पोरा, आयुष्यभर तुला सांगत होतो वाईटाची संगत धर नको, चांगल्याची संगत धर, पण तू वाईटाची संगत धरलीस आणि आयुष्याची लखतर केलीस. अरे शेतकऱ्याला शेत हाका मारतो पोरा, पण ते हाक तू कधी ऐकली नाहीस आणि तिच्या खुशीत उगवलेलं झाड तू तोडलंस, त्या शेतसरला पारखं केलंस, मला पारखं केलंस, त्या मांत्रिकानं सांगितलं असतं
तर तू माझ्यावर देखील घाव घातला असतास, अरे जीवनाच्या वाटेवरच्या सावल्या तू अशा नष्ट करत गेलास, आणि मग आपल्याला सावली देणारी ती झाडंसुद्धा उघड्यावर पडली म्हणून दुःख करू लागलास. रस्त्यावरचा धोंडाच काय, पण काटासुद्धा माणसाला खाली बघून चालायला शिकवतो. आयुष्यभर चुकत गेलास पण शिकत मात्र कधीच गेला नाहीस. खाली बघून स्वाभिमानानं जगता येतं हे तू विसरलास, आणि त्या डेऱ्यात माती निघाली म्हणून जीव द्यायला निघालास. अरे ती मातीच खरं धन आहे पोरा, ती मातीच खरं धन आहे. ती मातीच आपल्याला धन देत असते, पण ती सोडवान म्हणून असं लिंबाचं तुकडं मागत नाही. ती सोडवान म्हणून असं लिंबाचं तुकडत मागत नाही पोरा, तर ती मागते घामाच्या धारान गोपनीचा वारा, आणि त्यातून फुलतं हिरवं शिवार, ते असतं शेतकऱ्याचं खरं धन. उठ, ती माती हातात घे आणि घे शपथ, या काळ्या आईला कर्जातून मुक्त कर, आणि जीवनाच्या वाटेवर पुन्हा प्रेमाच्या मायेच्या आणि विश्वासाच्या सावल्या निर्माण कर. आणि तू शेतकरी आहेस, आत्महत्येचा विचार डोक्यातनं काढ, आणि लाखो जीवांचा अन्नदाता बन. किसना म्हाताऱ्या पुढे नतमस्तक झाला, सूर्य डोक्यावर आला होता, आणि किसना म्हाताऱ्याच्या पायावर, आणि म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती. म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती. तुमची ही कथा खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायचा विचार मांडण्यात येतोय, अशा अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. सर, म्हणजे मला याच निमित्तानं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कथेच्या पूर्वार्धात तुम्ही लोकांना भरभरून हसवता, अक्षरशः पोट धरून हसायला होता, आणि उत्तरार्धात त्याच प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणता, हे नेमकं जमतं कसं तुम्हाला? मुळात माझा स्वभाव ज्या स्टेजवरती मी सांगतो विनोदी कथाकथन, मूळ स्वभाव माझा गंभीर आहे. मला सांगायचं असतं ते शेवटाला, पण लोकांना देशी औषध देशी खेळातनं द्यावं लागतं. त्या पद्धतीने मी विनोदी अंगलनं कथा सांगत असलो तरी माझा सारा जीव आणि माझा सारा आत्मा त्या शेवटाकडं असतो, की जिथं काहीतरी माणसं आपल्यासाठी आलेले असतात. जगात सगळा भ्रष्ट आहे. आता मोहन काका घोटेकर एकदा मला बोलता बोलता म्हणाले होते, हो बाप, की जगातला सगळा भ्रष्टाचार माप आहे, पण वेळेचा भ्रष्टाचार माप नाही. हजारो लोक पुढं बसलेले असतात, ते जात असताना फक्त हसून गेले असं व्हायला नको, तर त्यांच्याही आयुष्यात काहीतरी बदल होईल, त्यांनाही काहीतरी गवसल्यासारखं होईल. आणि ते जर द्यायचं असेल तर खरं काय आहे, तर ते शेवटात आहे. जर कथा तासाची ऐकली असली तर शेवटच्या 5-10 मिनिटात त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा या भावनेनं गावोगाव 17 वर्ष झाले करतो. ते म्हणतात असं लोकांना केळ्यातलं औषध आवडतं, आपल्या प्रेक्षकांना तसंच केळ्यातलं औषध. मला खरंच कुठलीही कथा सांगत असताना मला सुरुवातीला खूप म्हणजे विनोदी अंगलनं सांगत असताना ते लोकांना खरं ते भावतं, म्हणून मी सुरुवातीपासून ते विनोदी कथेची सुरुवात ही विनोदीच करतो. तसं जर सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर मग सावली कथेचं सुरुवात सांगायचं म्हटलं तर सकाळच्या 11 वाजून गेलते तरी किसना सासऱ्यानं आणलेल्या गादीवर निवांत झोपला होता. तुम्ही म्हणजेला माणसानं सासऱ्यानं आणलेल्या गादीवर झोपाय नाही तर मग काही कुत्र्याला टाकल्यावर पत्याला झोपायचं, पण माणसानं कंटाळा आलाय म्हणून झोपावं. किसना कंटाळा येऊस तर झोपत होता, आणि पुन्हा कंटाळा आलाय म्हणून झोपत होता. तुम्ही म्हणजेला मग हे त्याच्या बायकोला कसं खपत होतं? अहो, बायको रोज इचकटीच्या शिव्या द्यायची, पण सरळ शिव्या देत असते तर काय तर बोलता आलं असतं. पण कुत्र्यावनं शिव्या दे, मांजरावनं शिव्या दे. आता काल मांजराला म्हणत्या मी आहे म्हणून तुला अन्न मिळते, आता हे काय उंदर वाट्यात घेऊन बसते आज सुद्धा फणफणतच बाहेर आली, आणि दारात बसलेल्या रेड्याकडे खाटीवर बसलेल्या किसनाकडे बघितलं आणि म्हणले उठ की उठ रेड्या, खाऊन खाऊन माजलायस, खादीला काराने धरणीला भार झालायस, रेड्यानं कांटा उकारला. रेड्याला कान होतं तसं मन होतंच की ती ताड दिवशी उठून उभा राहील, पण किसनानं खुश सुद्धा बदलली नाही, रेड्यापेक्षा झोड झालं. बायकोला वाटलं बारडीवर पाणी आणावं ह्याच्या तोंडावर वातावं, पण पुन्हा म्हटली नकोच, हे जे उशी भिजवण्यापेक्षा तेवढ्या पाण्यात 2 म्हशी 2 होतील. म्हणून आत गेली च्या शिजवला घेऊन आली, तोंडावरल्या रेखाच दिशी पडली, ती दचकलंच. बायको म्हणले काय हो एवढं दच काय काय झालं? किसना म्हणला अग स्वप्नात आली भडल ती, जागो झालो तर तू पुढे दच काय काय झालं. बायको म्हणली चला चला, मामाजी कवाची कवा रानात गेली ती, मामाजींचं नाव घेतलं तर किसनानं जरा कसून असंच तोंड केलं. बायको म्हणले का हो, मामाजींचं नाव घेतलं असं कडू औषध पेल्या ग तोंड का केलं? असा किसना म्हणला सकाळी चहा बरोबर
मामंजींचं नाव घ्यायला. मामंजी म्हणजे काय? पार्ली जी आहे ती. मी बायको म्हणली काय बोलताय सा, त्याने तुम्हाला जन्म दिला आहे. कृष्णा म्हणला कोणीतरी कोणाला तरी जन्म देतोच की. आता मला जन्म दिला आणि तुला काही यूट्यूबवरनं डाऊनलोड केली आहे. हिने शिफ्ट उडवत बायको आत गेली. कृष्णानं रिमोट घेतला, टी व्ही लावला. टी व्हीवर रंगीबेरंगी चित्र दिसायला लागली. काय विज्ञानाची प्रगती म्हटला. टी व्ही आणली तेव्हा ब्लॅक व्हाईट होता, आता कलर झाला. नाहीतर आमच्या नशिबाची अधोगती. बायको आणली तेव्हा कलर होती. लिपस्टिक लावून छान काढायची, पावडर लावून धार काढायची. पण आता ब्लॅक व्हाईट झाली. पारशा तोंडानं गावभर फिरते. लग्न झालं तेव्हा मला आमिर खान म्हणायचे, सलमान खान म्हणायचे, शाहरुख खान म्हणायचे. पण पुन्हा पुन्हा अमरीश पुरी म्हणायला लागली, डॅनी म्हणायला लागली, निळ फुले म्हणायला लागली. अलीकडं अलीकडं गणपत पाटीलसुद्धा म्हणते. सर खूप छान. खरं तर समाजात खूप व्यथा आहेत, खूप प्रश्न आहेत. आज प्रत्येक माणूस दुःखी आहे, त्याला काहीतरी दुःख आहे. तुम्ही जे कथाकथनातनं केळातलं औषध जे आहे, शेवटातलं अमृत वेगळं आणि केळातलं औषध वेगळं, हे केळीचं औषधसुद्धा खूप मोलाचं आहे. तुम्ही तुमच्या विनोदातून माणसांना क्षणभर का असेना, तासभर का असेना, त्या लोकांचं दुःख विसरायला भाग पडताय. आणि आज प्रत्येकाला जसं त्याचं पडलंय, अशा काळात दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर मारायचं काम, खूप मोठं काम तुम्ही करताय. मला यानिमित्तानं तुम्हाला आज एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आज साहित्यिकांची चळवळ आहे, आज मूक झाली असे वाटते मला. आज समाज एका वेगळ्या अवस्थेत आहे. समाजातली राजकीय अवस्था, सामाजिक अवस्था एका वेगळ्या अवस्थेत आहे. अशा स्थितीत सगळे साहित्यिक चिडीचूप आहेत. आजच्या सामाजिक अवस्थेवर कुणी बोलायला तयार नाही, कुणी व्यक्त व्हायला तयार नाही. नेमके साहित्यिकांची ही मूक अवस्था का झाली, तुम्हाला काय वाटतं सर? को तितकं एक संघ झालं आहे असं साहित्यिकांना वाटायला लागलं आहे. जर आपल्याला स्टेज पाहिजे असेल तर राजकारणाशी संलग्न असलं पाहिजे अशा विचारात साहित्यिक गेलेत. आणि त्यांच्यामध्ये तेवढी कोत राहिलेली नाही ज्या पद्धतीनं प्रख्यात्रे असतील. त्यांनी भूमिका घेतल्या. पुन्हा ज्या वेळेला रणजित देसाई असतील, वि स खांडेकर असतील, या लोकांना राजकारण्यांच्या मनामध्ये अतिव प्रेम होतं आणि राजकारण्यांचं त्यांच्या मनामध्ये अतिव प्रेम होतं. आजकालचं राजकारण हे उपयोगितेचं राजकारण झालेलं आहे की तुम्ही किती उपयोगाचं आहे तरच जवळ. सर याला मग साहित्यिकसुद्धा उपयोगी वागत नाहीत का? मी संमेलनापुरतं निधीपुरतंच राजकारणाचा उपयोग करत नाहीत का? ते का भूमिका घेत नाहीत? आजच्या सामाजिक स्थितीबद्दल, व्यवस्थेबद्दल साहित्यिक मुक्तपणे व्यक्त होताना दिसत नाहीत, त्यांच्या भूमिका मांडताना दिसत नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणता तसं जर राजकारणी उपयोगाचं उपयोगित्व राजकारण करत असतील, मग साहित्यिक असं राजकारण करत नाहीत का? ते का करायला लागले तर परिस्थितीच इतकी हतबलतेची का झाली. सगळ्यात महत्त्वाचं की पाठीमागच्या काळात 60-च्या दशकामध्ये एखाद्या साहित्यिकानं राजकारणावर काही भाष्य केलं तर त्याच्या शंकेचं निरसन केलं जायचं. अलीकडल्या काळात तसं होत नाही. जर एखाद्यानं काही भाष्य केलं तर तो पक्षीय विचार घेऊन पुढं निघाला आहे अशा पद्धतीची त्याच्यावरती हे म्हणजे त्याच्यावरती शिक्का बसतो. आणि त्याच्या एकूण करिअरला, त्याच्या एकूण साहित्य प्रवासाला ब्रेक बसल्यागत होतं. आणि मुळात आजचं साहित्य, सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा हा वाटतो, आजचं साहित्य हे 4 भिंतीतलं साहित्य आहे, 4 दिशांचं साहित्य नाही. आणि 4 भिंतीतल्या साहित्यिकांच्याकडून बंडाची, अन्यायाविरुद्ध लढण्याची आपण अपेक्षा करायचं म्हटलं तर पिंजऱ्यातल्या वाघा कडून शिकारीची अपेक्षा केल्यासारखं बोलताय. म्हणजे आजचं साहित्यिकच दिशाहीन झालंय असं तुम्ही बोलताय. नकळत किंवा इनडायरेक्ट तेच तुम्ही व्यक्त होताय सर. 100% आजच्या साहित्याला आणि साहित्यिकांनाच दिशा नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता हा तुमचा वज्रधारी प्रश्न झाला की आणि ह्यासाठीच आपलं चॅनल सुद्धा सगळ्यांना आवडतं की तुम्ही पुढच्याला बोलतं करता. आणि त्याच्या मनात तो जर किती जरी जपून बोलायचं म्हटलं तर ते हेतच शक्य होत नाही. पण मला खऱ्या अर्थानं तसं वाटतं की लोकांच्या व्यथावेदना हे म्हणजे त्याच्यावरच एक भाष्य सांगायचं म्हटलं तर मी माझ्या जाणती कथेतला एक उतारा सांगेन. म्हणजे त्याचं एक उदाहरण तुम्हाला वाटेल की एकाला राहायला खोली नसते आणि ते देवळात झोपत असतो लग्न झालं तरी. मग लोक म्हणतात लगा घरात झोप जा, घरात झोप जा. मग सगळे हसत असतात. मग तो म्हणतो
की प्रत्येक गोष्टीत विनोद, प्रत्येक गोष्टीत हसणं. अर्ज्याला राहिला दोन खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार? जो बायकोशी दोन शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना कधी समजणार? असं म्हणून तो बाहेर जाऊन बसतो. मग गेल्यानंतर थोडा वेळ कोणीच काय बोलत नाही आणि त्यांच्या खांद्यावर ते हात पडतो, ते वर बघतो, नाग्या असतो. नाग्या म्हणतो, अरे सदा तुझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतो आहे म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरच, वास्तव खूप वेगळा आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणार लोक जेव्हा येत. तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार. संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती. न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज. तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार. 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही. तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध. आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा. एअर कंडिशनमध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात. आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात. मंदिर, मस्जिद, चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन गरिबाच्या झोपडीकडे आणि वाचनालयाकडे तुच्छतेने पाहतात. त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं? हे हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या मुलांना स्वीकारणं आहे. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. ज्या दिवशी साहित्यिक आपल्या घरातून उठून देवळात जाऊन बसेल 1-2 तास, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याच्यात ती बंडाची भावना निर्माण होईल, त्याच्या साहित्यात ती बंडाची भावना निर्माण होईल. आज मी आरक्षण नावाची कथा ज्या वेळेला मी लिहिली, त्यामध्ये आरक्षणाच्या नावाखाली एखाद्या माणसाला फक्त तुला तिकीट देतो म्हणायचं आणि त्याचं तो मेंढपाळ असतो आणि त्याला सांगतात की तुला आता तिकीटच आहे का, तर त्या समाजाचा एक लीडर आहे त्याला फक्त दाखवणं की तू नाही आमचे तिकीट घेतले तर आम्ही याला मोठं करू. आणि त्याचं दिनचर्या, त्याचं जगणं, त्याचं ज्याच्यावरचं आयुष्य होतं ते त्याला सगळं विकायला लावून अंतिम टप्प्यात पहिल्याच व्यक्तीला तिकीट देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं गेल्याशिवाय, त्या लोकांच्या वेदना जाणून घेतल्याशिवाय. आज सरपंच म्हणून मिरवणाऱ्या महिला आज पुन्हा रोजगार हमीवर त्यांची नावं असतात, ते कामाला जातात, भांगलाय जातात. ह्या वेदना तिथं गेल्याशिवाय समजत नाहीत. आणि आजचं साहित्य हे असं झालेलं आहे की तिथं न जाता फक्त आपण TV बघून लिहायला लागलो, पेपरमध्ये वाचून लिहायला लागलो. साहित्यिकांचा आणि वास्तवाचा संबंध राहिला नाही, थोडंसं अंतर पडलंय. म्हणजे सर्व सगळ्यांचंच तसं घडतंय असं नाही, तर त्याचं प्रमाण, त्यात जयवंत आवटे हा एक व्यक्ती आहे असं आपण मानूया. हा सर, भावनिक कोण मारा किंवा विचारांचा कोण मारा, खरं तर हा आजचा नाही. म्हणजे आत्ताच्या साहित्यांना या कोण माराला सामोरं जावं लागते अशातला भाग नाही. जर आपण संत परंपरा बघितली, संत वाङ्मय बघितलं, तर ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, संत कबीर, एकनाथ या सगळ्यांनाच या प्रकाराला सामोरं जावं लागलं. अगर चिठी के पाव में बाजे घुंगरू तो भी अल्लाह सुनता है, कान लगा के बांग लगाए क्या अल्लाह बहरा आहे, असं समाज त्या व्यवस्थेला ठणकावून सांगणाऱ्या कबीरांना शेवट त्यांची हत्या झाली. हे संत साहित्याला सुद्धा हे चुकलं नाही. त्यानंतरच्या अगदी अण्णाभाऊंच्यापर्यंत ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. मग आत्ताच याचं एवढं अवडंबर का? अगदी बरोबर तुम्ही बोलताय की अगोदरच्या ज्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी जी ठाम भूमिका घेतली ती अलीकडच्या काळामध्ये ती भूमिका घेतलेली दिसत नाही, किंवा जर घेतली तर लगेच त्यावेळेला विचाराला विचारानं प्रत्युत्तर व्हायचं. आता त्याचं वेगळ्या अर्थानं त्याला दबवलं जातं. आणि त्यामुळे आणि हा जो साहित्याचा जो मार्केटिंगचा भाग आला, व्यवसायाचा भाग आला, माझ्या भल्याचं काय आहे हा प्राधान्यक्रम आला. प्राधान्यक्रम असतो त्यात माझ्या भल्याचं काय आहे, माझ्या बायका मुलांच्या भल्याचं काय आहे,
यामुळे तो भूमिका घेत असताना थोडा कसर. अगदी तुम्ही खूप महत्वाचं आणि नेमकं बोलला सर, कारण ह्या सगळ्या ह्याच्यातला प्राधान्यक्रम बदलला आहे. समाज हित नंतर, लोकांचं हित नंतर, पहिलं माझं हित, आणि त्यामुळे ही सगळी ही बऱ्यापैकी काय मुठभर अपवाद सोडले, काय हाताच्या बोटावर मोजणे इतके अपवाद सोडले, तर बहुतेक साहित्य जवळ आज शांत आहे. परवा नाशिकला जे संमेलन झालं त्यानिमित्तानं जो वाद झाला, हे तुम्हाला आज काय संमेलन काय नेमक्या मुठभरांची मक्तेदारी होते याबद्दल काय बोलत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अगदी म्हणजे मला खरंच समाधान या गोष्टीचं वाटतं की मी अगोदर हे मुलाखती सर दिलेले आहेत, पण आत्ता जितक्या मोकळे ढाकळेपणानं आणि तुम्ही जितक्या मनापासून बोलता, म्हणजे तुमच्या मनामध्ये ती सगळ्या गोष्टीची चीड आहे ते बोलताय, एक मुलाखत घ्यायची आहे आणि ते प्रश्न तयार आहेत असं नाही, याचं मला खरंच समाधान वाटतंय. की आज लेखकाची सगळ्यात मोठी चूक आहे की त्याला असं वाटतं की मला तिथंच गेल्यानंतर लोक स्वीकारतील, मी त्याच ठिकाणी गेलो तर लोक मला स्वीकारतील. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वर्तमान आपल्या हातात आहे. शेक्सपियरपेक्षा माझ्याकडे काय आहे, दस्तयेव्स्कीपेक्षा माझ्याकडे काय आहे, तर आज दस्तयेव्स्कीला, शेक्सपियरला, नामवंत लेखकांना वर्तमान नाही, आजच्या घडीचं माहिती नाही. आज मला वर्तमान आहे, आजच्या घडीचं मला सगळं दिसतंय. मग मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या आजी आजोबांचं, आपल्या शेजाऱ्यांचं, आपल्या भागातल्या लोकांचं आपण ऐकायला तयार नाही. अगदी नेमकं तेच आपण त्यांना ऐकवायला सुद्धा आता तयार नाही. आम्हाला ऐकवायचं आहे फक्त त्यातल्या प्रस्थापितांना आणि त्यांच्याकडून व्हावा मिळवायचा आहे. बरोबर. जनाधार जर ज्या वेळेला येतो त्यावेळेला मग जर म्हटलं तर बच्चू कडू सारखा नेतृत्व काय घडतं, तर ते सामान्य माणसांना आपलं म्हणतात. ते मी निवडून आल्यानंतर मला कुठलं पद मिळेल म्हणून तो पक्ष घ्यायचा का, तो विचार घ्यायचा, हा विचार करत नाही. साहित्यात सुद्धा नेमकं तेच आहे. लोकांना आवडलं तर आपण ह्या साहित्याच्या प्रांतामध्ये आपलं मत व्यक्त करायला, आपला आत्मानंद मिळवायला हे सगळ्यात मोठं साधन काय आहे तर लोक आहेत. यांच्याकडे पाठ फिरवून आपण आपल्यापेक्षा प्रस्थापित साहित्यिक आहेत त्यांना कसं आवडेल, त्यांची मर्जी कशी सांभाळता येईल, हा सगळ्यात मोठा आत्ताचा मोठा प्रश्न आहे. हा ज्या दिवशी प्रत्येक साहित्यिकाला कळेल की जनाधार माझ्या मागं आहे, लोक माझ्या पाठीवर हात टाकतायत, मग तो हात किती मोठ्या साहित्यिकाचा याच्यापेक्षा सामान्य शेतकऱ्याचा असू दे, पण त्याचं प्रश्न मांडलं, त्याला आवडलं, त्यानं माझ्या पाठीवर हात टाकला, तर आपल्याला मरण नाही येत. ही भूमिका प्रत्येकाच्या लक्षात आली तर ही मक्तेदारी एका क्षणात मोडून निघेल. वा, आज खऱ्या अर्थानं साहित्याची जी चळवळ आहे, तुम्ही म्हटलं जसं प्रस्थापितांच्या पाठीमागं पडणार आहे, 100% त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा, त्यांचा हात पाठीशी असावा, लोकांशी किंवा साहित्य रसिकांशी त्यांना देणं घेणं नाही, एकेकाळी या महाराष्ट्रानं साहित्यिकांना डोक्यावर घेतलं. बरोबर. म्हणजे अक्षरशः मिरवलं, अभिमान म्हणून मिरवलं. आज ते कुठंतरी दिसतंय, कदाचित साहित्याची आणि साहित्यिकाची उंची खुजी असावी असंच आपल्या म्हणण्यातून व्यक्त होते सर. आपण थोडंसं विषयांतर योग्यच वेळ. हा, मलाही खूप आवडलं हे बोलायला. म्हणजे आता मी बोलण्याच्या ओघात सांगतो की आता अह साळुंके सारखे ज्येष्ठ विचारवंत आहेत, त्यांना किती पुरस्कार मिळाले, त्याची काही गरजच नव्हती ना. त्यांचं साहित्य किती याला हे लागलं नाही ना, लोकांनी त्यांच्या मिरवणुका काढल्या ना, का तर त्यांचं जगणं आहे, त्यांना दृष्टी दिली ना. साहित्य तसं असावं. अण्णाभाऊंचं साहित्य तसंच आहे. गाथा बुडवल्यावर पण ती हा राहिली ना. हा मग हा जो अट्टहास आहे की मला ते मला सगळेजण म्हणले की पुस्तक काढत असताना नामवंत म्हणजे नामवंत साहित्यिकांच्यासाठी तू प्रयत्न कर वगैरे असं तसं का, तर त्याशिवाय तू लोक लेखक म्हणून मान्यता प्राप्त होणार नाही. मग मी जन्माला कुठला ब्रँड घेऊन आलो, मी कुठल्या साहित्यिकाचा मुलगा म्हणून आलो नाही, मग मी का मग वेटिंग करत बसू 4 वर्षे नामवंत प्रकाशकाकडूनच माझं आलं पाहिजे. साहित्य माझं आहे आणि ते लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. मग माझ्यासारखाच एखादा स्वतःचा विचार घेऊन येणारा प्रकाशक मला भेटला तर मला आनंद आहे. ही भूमिका जर ज्या दिवशी सगळा साहित्य घेईल, मी म्हणजे योग्य अशी भूमिका माझी नाही, पण किमान माझं असं मत आहे.
साहित्याचे आणि जनसामान्यांचे नळ तुटले, 100% तुटलेले आहे आणि ते तुटू नये यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. आज मला अगदी मीडियासमोर सांगायचं का तर हे लाखो लोक बघणार आहेत आणि मी बोललेल्याचं म्हणजे हे बोल ह्या जयवंत ओटे ही एक व्यक्ती बोलली आणि ते तसं घडत नाही असं म्हणणारे सुद्धा असणार आहे, त्यामुळे मला विचार करून बोललं पाहिजे. पण तरीही मी आत्मविश्वासानं सांगतो, अगदी आत्मविश्वासानं सांगतो की 17 वर्षात 1700 कार्यक्रमात मी कधीही आयोजकांच्या घरी राहिलो नाही, कधीही कुठल्या हॉटेलला राहिलो नाही. मी माझा डबा सोबत नेला, मी माझं सोबत पाणी नेलं, मी माझं मी सगळं गाडीत घेतलं का तर मला नकोच आहे ते. मी ना कुठलं व्यसनाच्या याच्यात गेलो, मला सामान्य माणसाचे नाळ आणि माझे हीच प्रमाण वाटली. मी कुठेही झाडाखाली खाल्लं, मी कुठेही लोकांच्या 10 मिनटं बसलो, मग त्या अनुभवाचं जे संचित आलं ते मला प्रत्यक्ष कथेच्या माध्यमातून मांडता आलं. म्हणजे माणूस श्रोता आणि वक्ता हे नातंच माझं कधी राहिलेलं नाही, जाईल तिथली माणसं मला माझीच वाटली. तुमच्या 2 वज राहिल्या नाही, 100% राहिलेलं नाही. आणि ज्या वेळेला माणसंच आपण चित्रात बघू लागलो, माणसंच आपण जर कल्पनेत बघू लागलो आणि समोरची माणसं आपल्याला अडचण वाटू लागली तर आपण साहित्याची गंमत तर कशी आहे. बरोबर, लोकांच्या वेदना, लोकांचं दुःख, लोकांचे प्रश्न, लोकांचे स्वभाव, गुण दोष हेच साहित्य आहे. ह्याच्या पलीकडचं वेगळं साहित्य, वेगळं साहित्य काहीच नाही. फक्त ते शब्दात बसवण्यासाठी, त्याला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे शब्द पाहिजेत, परिस्थितीच्या प्रसंगाच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपल्याकडे शब्द पाहिजेत. आणि शब्द जर नसतील तर मग तो पंचनामा झाला, मग पोलीस स्टेशनमध्ये पंचनामा मिळतो तो सुद्धा साहित्यच म्हटलं पाहिजे. पण साहित्य एक वेगळं जग आहे, साहित्य एक सूचना, एक प्रक्रिया आहे. आणि ती जी ज्या वेळेला सुस्त साहित्यिकाला ज्या वेळेला तो मांडतो त्यावेळेला पुढचं आयुष्य, पुढच्याच आयुष्य बदलायची ताकद त्याच्यात खरंच असते. आणि जो आनंद आपल्याला एक पुस्तक वाचून आपण घराबाहेर पडतो त्यावेळेला त्या बाहेरच्या प्रकाशात गेल्यानंतर आपण थोडं स्वयंप्रकाशित झालो आहे असं वाटतं, तो आनंद दुसऱ्या कशातही नाही. 17 वर्षाच्या वाटचालीतला असा आनंद देणारा तुमचा एखादा प्रसंग, कथाकथन सादर करायला गेल्यानंतर किंवा काही ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर असे काय अनुभव असतील तर सांगतो आपल्या लोकांशी, तुम्ही शेअर करा. राज्यात जवळ एक शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि मुलं वगैरे होती, कथा सांगत होतो. कथा मुलं असली ज्यावेळेला फिक्स ऑडियन्स असतो, मुलं असतात त्यावेळेला तर अधिकच गंमत येते. कार्यक्रम झाला आणि मी बाहेर येत असताना, म्हणजे खरंच अगदी प्रामाणिकपणा सांगतो, मी बाहेर आलो तर मेंढ्या घेऊन जाणारे मुलगा तिथं होता आणि तो म्हणला मला कथा तुमची खूप आवडली. आणि मी म्हटलं मी हे तर तासभर ऐकत बसलो, माझी मेंढरं कुठे गेली मला कळली नाही. तर मला ते खूप, माझं सगळ्यात मोठं मला ते कौतुक वाटलं की बाबा ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह आहे त्याचंही भान राहू नये एखाद्या श्रोत्याला. याच्यासारखं दुसरी समीक्षा, दुसरं कौतुकाची थाप मला मोठी वाटत नाही. याच्या इतका मोठा पुरस्कार दुसरा कुठला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी, पु ल देशपांडेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वाद झाला होता, त्यानिमित्तानं परत साहित्यिकाचा आणि राजकारण, तुम्ही जे मगाशी बोलला हे निधीसाठी आमची गरज लागते, टीका केल्यानंतर बाळासाहेबांचं परत ते वक्तव्य होतं, म्हणजे हा संघर्ष राजकारण आणि साहित्यिक ह्या दोघांचा नेहमी जडत आला आहे. पण आता साहित्यिक अशा पद्धतीनं अत्रे असतील किंवा पु ल देशपांडे असतील, अण्णाभाऊंचा एक किस्सा आहे, ज्यावेळेस अण्णाभाऊ पंडित नेहरू रशियाला गेले होते त्यावेळेस रशियात पंडित नेहरूंना अण्णाभाऊंच्यावर बोलायचा प्रसंग आला आणि पंडित नेहरूंनी तिथं सांगितलं की मी भारतात गेल्यावर अण्णाभाऊंना भेटायला जाणार. त्यावेळेस अण्णाभाऊंनी सांगितलं की पंडित नेहरूंना जर यायचं असेल तर त्यांनी माझ्या घरात यावं, माझ्या चौकटीत वाकून यावं, मी त्यांच्याकडे जाणार नाही. आज असा कुठला साहित्यिक अण्णाभाऊंसारखी भूमिका घेताना दिसेल का? खरं म्हणजे अगदी तुमच्या विचाराला मी हे करतो, म्हणजे अनुमोदन देतो. पण आता तशी अपेक्षा करणं खरंच खूप अवघड झालेलं आहे का तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालेलं आहे की तो काळ इतका हे होता की यशवंतराव चव्हाण साहेबांनी एका साहित्याचा गौरव केला, आता ते लेखकाचं नाव सांगत नाही,
गौरव केल्यानंतर त्यांनी लगेच पत्र लिहिलं यशवंतराव चव्हाण साहेबांना की मला खूप आनंद झाला असं तसं बरं वाटलं ऊर भरून आला. चव्हाण साहेबांनी त्यांना चार वेळेचं पत्र लिहिलं की हे कौतुक तुमच्या साहित्याचं आहे तुमचं नव्हे हे लक्षात घ्यावे. म्हणजे त्या काळातले राजकारणी सुद्धा इतके समृद्ध होते की ते त्याच्या साहित्यावर प्रेम करत होते. आता फक्त त्या माणसाच्या वाणीचा त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा राजकारणासाठी कसा फायदा होईल आणि तो जर होत असेल तर साहित्यिकच आपलं सत्व गमावतोय. राजकारणी तर त्याच्या साहित्यावर प्रेम करायचं मग कशाला करतील. तर तो काळही तेवढ्या विचाराच्या आधारावरचा होता. मला सांगायला खूप समाधान वाटतं की क्रांतिकारणी जी डी बापूसाहेब व्याख्यानमालेला एक पाहुणे आले होते त्यांनी असं जिजाऊचं कॅरेक्टर त्या करणार होते आणि मधल्या 20 मिनिटाचा एक गॅप होता आणि त्यांनी सांगितलं तो 20 मिनिटाचा गॅप भरायचा म्हणजे तोपर्यंत मी जिजाऊचं वेश धारण करेन. मग त्या 20 मिनिटाच्या मधल्या ह्याच्यात मी कथा सांगितली आणि बापूसाहेब हे होते खूप वय कमी झालं होतं त्यांचं आणि सगळ्यांनी दाद वगैरे दिली ऑडियन्स होता भरपूर. आणि सकाळी मी ज्या वेळेला लायब्ररीत होतो त्यावेळेला बापू तिथं आले. बापू आल्यानंतर बापूने मला बाहेर बोलवून घेतलं आणि सांगितलं की पेपर असे असे ठेवले पाहिजेत तसे तसे ठेवले पाहिजेत. मला लक्षात येईना की बापूने मला ओळखलेलं नाही की रात्री ज्या व्यक्तीने कथा सांगितली ज्या मुलाने कथा सांगितली तो मी आहे हे बापूने ओळखलेलं नाही. म्हणून म्हटलं बापू तुम्ही मला ओळखलं का रात्री कथा सांगितली तोच मी. तर त्यावेळेला त्यांनी एक वाक्य बोललं आहे की जे आजपर्यंत कुठल्या समीक्षकाने कुठल्या साहित्यिकाने मला बोलले नाही ते म्हणले की स्त्री स्वभावाच्या विविध छटा तू चांगल्या पद्धतीने मांडल्यास. अजून मला ते आठवते आजचा राजकारणी असे समीक्षा करू शकतो स्त्री स्वभावाच्या छटा तू विविध माध्यमातून मांडल्यास खुमासदार पद्धतीने मांडल्यास. आणि दंडाला धरल्याने म्हणले बाळ ही वाणी तेवढी कोणाला विकू नको. ही भूमिका आज घेणारे राजकारणी आहेत का की साहित्यिकाला सांगणं की तुझी वाणी विकू नको. ते विकत घ्यायला बसले विकू नको म्हणून कोण सांगणार. म्हणजे ह्या सगळ्या अशा ह्या सगळ्या घडामोडी आहेत की त्या तो काळही तितका समृद्धतेचा होता. म्हणजे नागनाथांना बापूंचं थोडं वैचारिक मतभेद झाले. बापू उभा राहिले भाषणाला बापूंनी सांगितलेलं हे उदाहरण. बापू इलेक्शनला उभा राहिले अण्णांना ते दोघं अजिबातच अजिबात संवाद नव्हता. खासदार केलं बापू उभा राहिले. बापू ज्या स्टेजवर होते तिथं नागनाथांना आले अचानक भाषण केलं बापूंना मत द्या म्हणले आणि बापूंशी न बोलता निघून गेले. बापूंनी सांगितलं आणि ज्या वेळेला बापू हे सांगत होते त्यावेळेला त्यांचं डोळं पाण्यानं भरलं. त्यानंतरही ते बोलले नाहीत. आज हे महाराष्ट्राचं उदाहरण आपल्याला सापडू शकतं का किती मोठं हे संचेत आहे की ज्या व्यक्तीसंग आपण बोलत नाही त्या माणसाचा प्रचार करायचा स्टेजवर ती व्यक्ती आहे पण त्यांच्याशी बोलायचं नाही आणि त्यांना मत द्या म्हणायचं चांगला माणूस आहे म्हणायचं. तुम्ही सर खूप स्पष्टपणे बोलताय. म्हणजे कुंडलचा क्रांतीचा जो वारसा आहे म्हणजे तुम्ही लोकांना जरी हसवत असला रडवत असला तरी सत्याशी प्रामाणिक राहणं सत्यासोबत भूमिका घेणं हे कुंडलच्या मातीचं वैशिष्ट्य आहे आणि ते आज तुमच्या उत्तरातनं ते व्यक्त होत आहे. मी समाधान वाटते. बऱ्याच वेळा अनेक साहित्यिक अनेक वक्ते अनेक विचारवंत नेमकी भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा परागंद होतात किंवा वेळ मारून येतात. पण मला एक जाणवलं तुम्ही तशी वेळ मारून येत नाही तुम्ही प्रामाणिकपणे व्यक्त होत आहे याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. मला सांगा नवीन पिढी जी आहे साहित्यात येणारी आज साहित्य संमेलनाचं जर अवस्था बघितली तर त्याला प्रचंड हायफाय स्वरूप आलं आहे. संमेलनं प्रचंड खर्चिक आणि मागणी होत आहेत आणि त्यामुळं नवीन साहित्यिक किंवा गावातलं गावगाड्यातलं जे साहित्य आहे आणि साहित्यिक आहेत ते कुठेतरी मागं पडताना दिसत आहे असं तुम्हाला वाटतंय का. त्या भूमिकेतून असं आपल्या लक्षात येईल की अलीकडल्या काळात आता कोरोनाची परिस्थिती तशी झाली पण कोरोनाच्या अगोदर एक 6-7 महिने किंवा 1 वर्षभर म्हणूया त्या पद्धतीचं आलं होतं की छोटी छोटी संमेलनं भरायला लागली होती. 4 लोक एकत्र यायचं सागरसरमध्ये आपली भाकरी आपलं संमेलन अशा पद्धतीचं संमेलनाला सुरुवात झाली होती. तेवढ्यात हा आघात झाला निश्चितपणानं. जसं कपड्यांची फॅशन पुन्हा येते
किंवा एखादं मार्केटमध्ये येणाऱ्या वस्तूंचं सुद्धा पुन्हा ते दिवस येतात. अगदी मला खऱ्या अर्थानं आता असे आहे की त्याच पद्धतीनं आता सुद्धा संमेलन होतील का, तर लोकांना आता एकदा कळालं आहे की आपण घरी बसून टी व्हीवर बघून तो आनंद घेता येत नाही, पुन्हा लोकांच्यात नाही गेल्याशिवाय गतींतर नाही, हे कोरोनानं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं म्हणजे मी आता तुम्ही म्हणताय तसं वेळ मारून न्यायचा हा शब्द नव्हे, तर मला कथाकथनात आता अनुभव आलेला आहे की अगोदर मोठा आयोजन असेल तरच कार्यक्रम घ्यायचे, पण आता छोटे छोटे एखादं कुठलंही काय झालं तर बाबा आईचा वाढदिवस आहे, आजीचा वाढदिवस आहे, तिथं विचाराचं मंथन व्हायला लागलं, म्हणजे अशी दृष्टी यायला लागली. आणि जर आली नसती, सगळ्यात मोठं उदाहरण मी सांगतो, जर तसं घडत नसतं तर वज्रधारी चाललाच नसतं, खरंच चालला नसतं, लोकसत्ता चाललाच नसतं, म्हणजे पाकच अशा मावळलेले अशातला भाग नाही की त्या विचाराचे लोक खूप आहेत, खूप आहेत, आणि ते काळानुरूप आता ती इथून पुढं निश्चितपणानं अशीच संमेलनं घडणार आहेत. अशी संमेलनं जर घडली तरच साहित्यिक नव्यानं तयार होतील, नवे साहित्यिक पुढे येतील, अन्यथा जो झगमगाट आहे आपण जे बघतोय आता, म्हणजे मुठभरांचं साम्राज्य आहे आणि त्यांनी जो झगमगाट तयार केला आहे, त्यांनी जी मक्तेदारी तयार केली, त्यात नवीन साहित्यिकाला संधी मिळत नाही. तुम्ही म्हणताय जर असं घडणार असेल आणि घडत असेल तर खरंच कौतुकास्पद आहे. हो, का तर अलीकडल्या काळात आता जे आता साहित्य अकादमी जी नाव आली, गुरोसर वगैरे आले, नवनात गोरे सर असतील, हे लोक म्हणजे जे मूळ आहे, आता मी शहराचं नाव घेत नाही, सगळ्यांना माहीत आहे, ते मूळ आता हलायला लागलेलं आहे आणि तिथून केंद्रबिंदू सरकलाय आणि सगळीकडून आता हे लोक यायला लागलेत. म्हणजे आता जे प्रकाशन संस्थेचं सांगितलं ते, म्हणजे आता ते कळालेलं आहे की आपण कुठं आहे, कुठल्या भागात, कुठल्या माती पाणी वातावरणात आहे, हा न्यूनगंड आता नव्या पिढीत जायला लागला आहे, तिथून ते बाजूला यायला लागलेत आणि त्यांना कळालं की आम्ही हे करू शकतो, आम्ही उभा राहू शकतो. आणि व्याख्याते म्हणून सुद्धा सामान्याचे गरिबाची मुलं, शोषितांची मुलं, शोषिकांची मुलं, हे सगळेच दोन्हीही हे आपापल्या भूमिका घेऊन विचाराच्या मंथनावरचं इथून पुढचं राजकारण सोशल मीडियानं बऱ्यापैकी साथ दिलेलं आहे. का तर अगोदर असं होतं की आपली बातमीच यायची नाही, अगोदर बातमीच यायची नाही, मी मस्त चांगलं लिहितोय. आज अगदी म्हणजे ज्या गोष्टीला मी म्हणतोय की बाबा मोबाईल सोडून बाहेर जायचं, पण अगदी प्रामाणिकपणानं सांगायचं म्हटलं तर फेसबुक ह्या गोष्टी जर नसते तर जयवंत आवटे ह्या व्यक्तीला सुद्धा मर्यादा आली असते. का तर पेपरला माझी बातमी लावायची म्हटलं तर जाहिरात द्यायची माझी तेवढी हे नसते. म्हणजे हे आपलंच प्रसिद्धी कर, आपली जी जे आपले विचार आहेत ते लोकांच्यापर्यंत न्यायची खूप मोठी साधना आली सोशल माध्यमांच्यामुळे. अनेकांना नव्यानं स्टेज मिळायला लागलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळे करायला लागलेत. का तर आता मला जी मुलं येत आहेत आणि सांगतायत की बाबा तुमच्या कथेवर मला शॉर्ट फिल्म बनवायची आहे, ते बनवतायत, अवॉर्ड घेत आहेत. मग ह्या मुलांचं आयुष्य फक्त तिकीट काढून चित्रपट बघणं आणि मी कोणतरी डायरेक्टर होईन अशा कल्पनेतच त्यांचं आयुष्य गेलं असतं. खरंय सर. सर कथा सोडून इतर साहित्य काय? आम्हाला खूप असं वाटत राहतं की बाबा आपण हे काहीतरी वैचारिक वगैरे लिहावं, पण ज्या वेळेला आपली भूमिका ठरलेली आहे की बाबा कथाकथनकार म्हणून, मग लोकांच्या मागण्या वाढतात. आज ह्या विटा नगरीमध्येच मी म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटेल, मी 40 वेळेला या कोण विट्यात मी कथाकथन केले, 40 वेळा केले एका साहित्य संमेलनात, सलग 13 वर्ष झालं विट्याच्या मुक्तांगणच्या करतो. मी 13 वर्ष पण ऐकतोय सर. मग या लोकांना नवं काहीतरी द्यायचं म्हणलं तर मग इतर गोष्टीकडे थोडं हे होत आहे. पण मला वाटतंय की त्यानंतर सुद्धा मला असं प्रासंगिक याच्यावर लिहायला मला आवडेल आणि आपल्या मनात जे विचार आहेत ते मांडण्याचं एक नवीन हे होईल. आता जे पुस्तक आपलं येत आहे की 12 कथांचं 12 गावांचं संचित, हे 12 कथांचा संग्रह आहे, त्यात सुद्धा मी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे आम्ही व्यक्त होऊ शकत नाही स्टेजवर सांगायला, ज्या मर्यादा येतात ते एक माध्यम मला चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. जर नवी पिढी यात यायची असेल आणि त्यांना यात जर करिअर करायचं असेल, आपण करिअरच म्हणूया, सेवा
असं जर म्हटलं तर मग अनेकांचे आई वडील मुलांना तिकडे घालवत नाहीत, ते म्हणते त्याचं भविष्य काय आहे. तर आज त्या आपल्या माध्यमातून सुद्धा मी सांगू इच्छितो की असा विचार करणं चुकीचं होईल की जर आपला मुलगा साहित्यिक झाला, आपला मुलगा वक्ता झाला, तर त्याचं भविष्यात आबाळ होईल. तर आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, आता तो चांगल्या पद्धतीनं सुद्धा त्याचं जीवन जगू शकतो. आणि साहित्यासाठी जर वेळ दिला तर फक्त तो साहित्यिकच झाला पाहिजे असे नाही, तर त्याचं संवाद कौशल्य वाढतं, त्याला शब्दाचे अर्थ कळतात. अमिताभ बच्चननंच एखादा डायलॉग घेतल्यानंतर तो लोकांना भावतो ना, इतरांना का भाव, इतरांचा का भावत नाही, तर अमिताभ बच्चनचा बाप हरिवंशराय बच्चन आहे. शब्दाचे अर्थ कळतात, हिंदी भाषेचं ज्ञान आहे. म्हणजे आपली भाषा, आपलं ज्ञान हे त्या क्षेत्रासाठीच असतं असं नाही, तर ते सगळ्यासाठी लागू होतं. माणूस म्हणून अधिक चांगलं व्हायचं असेल तर स्तुती पाठकांना विद्वान, लाचारांना एकनिष्ठ, हांजीखोरांना नम्र म्हणण्याची विकृती दुनियाभर वाढत असताना माणसाला माणूस म्हणण्याची संस्कृती जर कुठं असेल तर ती साहित्यात आहे. म्हणून आपण त्याला अधिक जवळ घेतलं पाहिजे. गेले एक तास झालं, म्हणजे सर तुमच्याशी गप्पा मारता मारता एक तास कसा गेला कळलंच नाही. अतिशय प्रांजळपणे, अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही व्यक्त झालात, आमच्या प्रेक्षकांना तुमचे अनुभव, तुमचा साहित्य प्रवास सांगितलात. सर मनापासून धन्यवाद. हां, आपले मनापासून धन्यवाद. वज्रधारेचा मी चांगला आजपर्यंतचा वाचक आहे आणि आजही तुम्ही नव्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलेला आहात. मलाही खूप आता एक अभिमान वाटतो की तुम्ही सगळ्यांच्यावर आसूड ओढता आणि अशा ठिकाणी येऊन तुमच्याशी व्यक्त होता आलं आणि तुमच्या लाखो चाहत्यांच्या, एकूण ह्या वज्रधारेच्या चाहत्यांना माझे विचार मला मांडता आले. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.